रेल्वे प्रशासनात सुरू केलेल्या मोहिमेमुळे फुकट प्रवास करणाऱ्यांमध्ये मात्र खळबळ उडालीय मध्य रेल्वेत मनमाडचे स्टेशन महत्वपूर्ण जंक्शन मानले जाते या ठिकाणाहून रोज दीडशे प्रवासी गाड्यांची ये जा होते काही गाड्यांमधून अनेक प्रवासी तिकीट न करताच प्रवास करतात तिकीट न काढताच प्रवास करतात विशेषतः येथून सुटणारी राज्यराणी पंचवटी गोदावरी आणि इगतपुरी शटल या गाड्यांमधून फुकट प्रवास करणाऱ्यांची संख्या खूप जास्त प्रमाणात आहे तर काही पांढरपेशे आणि सुशिक्षितांचा जास्त समावेश असल्याचं निदर्शनास आलंय यानंतर भुसाळ विभागाचे वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक आर के शर्मा सहाय्यक वाणिज्य प्रबंधक अजय कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाड रेल्वे स्थानकावर तेवीस तिकीट तपासणी पथक तैनात करण्यात आले त्यांच्यासोबत आरपीएफचे अधिकारी जवान देखील आहेत या पथकांनी स्टेशनच्या सर्व सहा फलाटांवर आणि रेल्वे गाड्या तपासणी केली त्यानंतर दोनशे बासष्ट विना तिकीट प्रवासी आढळून आले त्यांच्याकडून एक लाख अडुसष्ट हजार चारशे पंच्याहत्तर रुपयांचा दंड वसूल केला गेलाय तर दोन प्रवाशांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती रेल्वे प्रशासनानं दिली आहे